डोंगराच्या कुशीत वसलेलं एमटीडीसी पानशेत रिसॉर्ट. शांत, निसर्गरम्य आणि प्रदूषणविरहित वातावरणात मोकळा श्वास घेत निसर्गाच्या विविध छटांचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक एमटीडीसीच्या पानशेत रिसॉर्टला पसंती देतायत. पुण्यापासून अवघ्या 40 किलोमीटरवर वसलेल्या पानशेत धरणाजवळ एमटीडीसीनं हक्काचं पर्यटन स्थळ फुलवलं आहे. पुण्यामुंबईसह राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी राहण्याच्या सोयीपासून ते दर्जेदार जेवणापर्यंत उत्तम सेवा दिली जाते. पुण्याहून सारसबाग सिंहगड रस्तामार्गे खडकवासला धरणाचा निसर्गरम्य परिसर न्याहळत भजी आणि भुट्ट्याचा आनंद घेत पुढे ऐतिहासिक सिंहगडाचं नयनरम्य दृश्य पाहायचं आणि निळकंठेश्वर मार्गे पानशेतला निघायचं. हिरवीगार शेती, ग्रामीण भागाचं सौंदर्य आणि खडकवासला धरणाचं पसरलेलं पाणी पाहात एमटीडीसी पानशेतचं. पुण्याहून पानशेत एमटीडीसी रिसॉर्टला आपण अवघ्या 1.5 तासात पोचतो. ज्यांच्याकडं स्वतःचं वाहन नाहीये त्यांना सार्वजनिक वाहनानं जायचं असल्यास स्वारगेट येथून एसटी बस उपलब्ध आहेत. रिसॉर्टपासून पुणे एअरपोर्ट आणि पुणे रेल्वे स्थानक अवघ्या 40 किलोमीटरवर आहेत. मुंबईपासून रिसॉर्टचं अंतर केवळ 240 किलोमीटर इतकंच आहे. मुंबईहून बँगलोर हायवे मार्गे धायरी फाटा या ठिकाणाहून सिंहगड रस्त्यानं पानशेतला जाता येतं. नांदेड सिटीपासून जवळच असलेल्या पानशेत रिसॉर्टजवळ सिंहगड, वरसगाव आणि पानशेत धरणाचं बॅकवॉटर तसंच पर्यटकांचं विशेष आकर्षण असलेली लवासा सिटी या रिसॉर्टपासून अवघ्या 30 किलोमीटरवर आहे. त्यामुळे इतर पर्यटनस्थळांना भेटी देणं अतिशय सोयीस्कर होतं. वीकेंडचा आनंद लुटण्याकरता अगदी उच्चभ्रू वर्गातील कुटुंबापासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकाला परवडेल आणि आवडेल अशा सोयी रिसॉर्टमध्ये केलेल्या आहेत. व्हेज, नॉनव्हेज असे लज्जतदार पदार्थ चाखण्याकरता या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होतीये. पर्यटकांकरिता उच्च दर्जाची राहण्याची सोय एमटीडीसीनं उपलब्ध करून दिलीये. त्यामध्ये बाथ टबसह 4 VIP रूम्स, 10 AC सूट्स, 12 नॉन AC रूम्स, 7 फॅमिली रूम्स अशा एकूण 35 रूम्सची सोय या ठिकाणी केलेली आहे. फॅमिली फंक्शन्स आणि ग्रुप पार्टीकरता प्रशस्त लॉन्स उपलब्ध करून देण्यात आलीये. IT किंवा उद्योग जगतातील कंपन्यांकरता कॉन्फरन्स आणि मीटिंगकरता अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त कॉन्फरन्स हॉल आपल्या सेवेत आहे. त्याचबरोबर हॉलमध्ये प्रोजेक्टरची वेगळी सोय करण्यात आलीये. ग्रामीण भागात असलेली विजेची समस्या पर्यटकांना भेडसावू नये याकरता जनरेटर बॅकअपची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. राहणे आणि जेवणाच्या सोयींप्रमाणेच स्विमिंग पूल, चिल्ड्रन पार्क, इनडोअर गेम्सची सुविधा आहे. यामुळे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता येतो. नदीकाठावर बसून गप्पा मारण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून पानशेत हा रोमॅन्टिक स्पॉट बनू लागलाय. त्यामुळे IT कंपनीतील नोकरदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकालाच वीकेंड सेलिब्रेट करण्याचं हे हक्काचं ठिकाण बनू लागलंय. कॉलेज कट्ट्यावरच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपपासून ते अगदी एखाद्या फॅमिलीपर्यंत प्रत्येकालाच सुट्टीचा आनंद देणारं हे ठिकाण. शहराजवळ असलं तरी ग्रामीण भागातील राहणीमानाची आठवण करून देणारी गावाकडची संस्कृती या परिसरात पाहायला मिळते. शेती, मोकळी मैदानं आणि त्यामधून उभारलेल्या डांबरी रस्त्यावरून गाडी चालवण्याचा आनंद घेत पानशेतचं रिसॉर्ट गाठायचं. 2-3 दिवस छान मुक्काम ठोकायचा आणि सूर्योदय, सूर्यास्ताच्या नयनरम्य देखाव्याचा आनंद घ्यायचा. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण कमी करण्यासाठी पानशेतच्या एमटीडीसी रिसॉर्टचा पर्याय उत्तम आहे. त्यामुळे एकदा तरी पानशेतच्या एमटीडीसी रिसॉर्टला भेट देऊन वीकेंडचा आनंद लुटायलाच हवा.
महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि विकास महामंडळाच्या रिजनल मॅनेजर वैशाली चव्हाण म्हणतात, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असून या अंगीकृत उपक्रमाद्वारे महामंडळाद्वारे महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी कामकाज केलं जातं. प्रामुख्याने पर्यटनाच्या विकासासाठी, पर्यटनाच्या प्रमोशनसाठी जे काही कार्यक्रम आहेत ते राबवले जातात. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वेगवेगळे कार्यालय असून मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि वेगवेगळे कार्यालय हे प्रादेशिक स्तरावर आहेत. पुणे येथे देखील एक प्रादेशिक स्तरावर कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत देखील वेगवेगळी कामकाज केलं जातं. याच्यामध्ये वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत, त्यानंतर प्रमोशनच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात आणि BnB म्हणजे बेड अँड ब्रेकफास्ट ही महामंडळाची एक योजना आहे. या योजनेचे लाभार्थ्यांना लायसन्स देणे, तसेच महाभ्रमण ही एक योजना आहे पर्यटनाच्या वाढीसाठी आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणारी अशी योजना आहे. या योजनेचे देखील कार्यवाही वेगवेगळ्या रिजन्समधनं केली जाते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ॲडव्हेंचर टुरिझमच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग आहे, स्नॉर्कलिंग आहे आणि सिंधुदुर्गमध्ये आमचं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी हाऊसबोट आहे. या ठिकाणी तारकर्लीला असलेल्या हाऊसबोटीला प्रचंड म्हणजे महाराष्ट्रातून नाही तर देशातून देखील मागणी आहे. परदेशी पर्यटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी महामंडळातर्फे डेक्कन ओडिसी चालवली जाते. ती लक्झरियस अशी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये वेगवेगळे पर्यटक अत्यंत चांगल्या जेवणाचा आणि वेगवेगळ्या निसर्ग सौंदर्य असलेल्या भागाचा पाहणी आपल्या ट्रेनच्या माध्यमातून केली जाते. तसेच महामंडळ दरवर्षी आता साधारणतः 2 वर्षांपासून अमेरिकेतल्या टाईम्स स्क्वेअर येथे दिवाळी साजरी केली जाते. याला देखील प्रचंड असा नागरिकांचा अमेरिकेतील सहभाग लाभतो आणि एक आंतरराष्ट्रीय असा एक इव्हेंट आहे. मिलानमध्ये देखील रोड शो आपण गेल्या वर्षीपासून करत आहोत आणि त्या रोड शोला देखील नागरिकांची, आपल्या भारतीय पर्यटकांची आणि परदेशी पर्यटकांची गर्दी आहे. दुबई आणि इतरही ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे जिथे कुठे महोत्सव होतात, एक्झिबिशन्स होतात, त्यातही आपण भाग घेतो. महाराष्ट्रात देशात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रदर्शनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये आपण भाग घेत असतो. आपली MTDC ची जी वेबसाईट आहे ती अत्यंत अत्याधुनिक आणि अशी नव्याने नवीन अशी केलेली छान अशी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर महामंडळाचे सर्व ठिकाणांची माहिती आहे, बुकिंग कसं केलं जातं त्याची माहिती आहे, ऑनलाईन बुकिंग केलं जातं. त्यामुळे इझिली ITSO किंवा कुठेही, म्हणजे IT च्या लोकांचा मेन प्रॉब्लेम आहे की ते माझ्या ऑफिसपर्यंत ते ऑनलाईन बुकिंग करू शकतात, ऑनलाईन त्यांचे पैसे भरू शकतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या टुरिस्ट डेस्टिनेशन्सला व्हिजिट करू शकतात. जे महामंडळाचे BnB आहेत आणि महाभ्रमणचे जे आहे, म्हणजे महामंडळाचे रिसॉर्ट्स आहेत फार थोड्या ठिकाणी आहेत, परंतु इतरही जे डेस्टिनेशन्स आहेत अशा ठिकाणी महामंडळाचे रिसॉर्ट्स नाहीत, पण महामंडळाने ज्यांना लायसन्स दिलेले आहेत असे BnB आणि महाभ्रमणचे छान सुंदर असे रिसॉर्ट्स आहेत, अशा ठिकाणचे बुकिंगसुद्धा आपण आता ऑनलाईन केली आहे. त्यामुळे ते साईट बघून, तिथले फोटोग्राफ्स बघून आपण त्या ठिकाणी IT आणि इतर लोक येऊ शकतात. महामंडळाचं पानशेत येथे एक रिसॉर्ट आहे. अत्यंत निसर्ग सौंदर्य अशा वातावरणामध्ये असं ते रिसॉर्ट्स आहे, पण ते नव्याने अगदी अतिशय सुंदर अशा नवीन केलेल्या 25 रूम्स आहेत. एक कॉन्फरन्स हॉल आहे, त्याच्यामध्ये AC असा तो हॉल आहे आणि त्या ठिकाणी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनची पण सोय आहे. IT कंपनीज ज्या आहेत की मोनोटोनस जॉब आहे त्यांचा, त्या जॉबमधनं बाहेर पडून आणि जर कंपनीजला वेगवेगळ्या मिटिंग्स घ्यायच्या असतील तरी त्या मोनोटोनस वातावरणात न घेता पानशेतसारख्या निसर्ग सौंदर्य वातावरणामध्ये आणि आल्हाददायक अशा वातावरणामध्ये आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी उपलब्ध असलेल्या वातावरणामध्ये ते घेऊ शकतात असं अतिशय सुंदर असं आमचं रिसॉर्ट आहे. आणि या रिसॉर्टला IT आणि इतरही जे कोणी PPT वर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन्स पाहू इच्छित आहेत अशांना देखील आपण या ठिकाणी मिटिंग आणि निसर्ग सौंदर्य आणि इतर सुट्टीचा देखील निर्भेळ आनंद ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. भारत स्वच्छता अभियानाच्या मोहिमे आम्ही पानशेच्या जवळ असणारा सिंहगड किल्ला, अतिशय प्राचीन असलेला आणि पुणेकरांचं लाडकं पर्यटन स्थळ असलेला किल्ला आम्ही दत्तक घेतला आहे. त्याची वेळोवेळी आम्ही स्वच्छता करीत आहोत आणि भविष्यात देखील तो कायम स्वच्छ राहावा यासाठी महामंडळाचे प्रयत्न आहेत.